घराच्या छतावरही एक वस्तू ठेवा, मग बघा चुटकीसरशी तुमचे नशीब कसे बदलते। मित्रांनो, वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याचे पालन केल्याने घरात सुख शांती येते। अनेकदा लोक जीवनात प्रगती करण्यासाठी खूप कष्ट करतात, परंतु असे असूनही त्यांना यश मिळत नाही आणि वारंवार अपयशालाच सामोरे जावे लागते। अनेक वेळा वास्तुदोषामुळेही असे होऊ शकते आणि यापासून मुक्ती मिळवण्याचे काही उपायही वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत। वास्तूनुसार तुमच्या घराच्या छतावर ठेवलेली एक वस्तू तुमचे आयुष्य बदलू शकते। जर तुम्हाला नशीब मिळवायचे असेल तर सामान नेहमी छतावर जपून ठेवा, या वस्तू छतावर ठेवू नयेत। वास्तुशास्त्रानुसार चुकूनही अशी कोणतीही वस्तू छतावर ठेवू नये ज्यामुळे घरात नकारात्मकता प्रवेश करते, कारण ज्या घरात नकारात्मकता वास्तव्य करते तिथे कधीही नशीब आणि आनंद मिळत नाही। वास्तुशास्त्रानुसार घराच्या छतावर वाईट वस्तू, कचरा आणि रद्दी कधीही ठेवू नये, कारण या गोष्टीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि यामुळे तुमचे नशीबही झोपी जाते। त्यामुळे जर तुम्हीही तुमच्या घराच्या छतावर रद्दी ठेवली असेल तर उशीर न करता आताच बाहेर काढा, कारण ही रद्दी गरिबी आणि गरिबाचे कारण बनू शकते। अगदी जुनी कागदपत्रे किंवा मासिके इत्यादी कधीही छतावर ठेवू नयेत, ही एक गोष्ट छतावर ठेवा। तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर वास्तुशास्त्राचे काही नियम पाळा। वास्तूनुसार घराचे छत हे वैश्विक ऊर्जेच्या हालचालीचे मुख्य साधन आहे आणि त्यामुळे छत नेहमी स्वच्छ असले पाहिजे, यामुळे घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते। वास्तूमध्ये सांगितले आहे की घराच्या छतावर झाडे लावल्यास ते शुभ मानले जाते, यामुळे मन आणि वातावरण दोन्ही शुद्ध होते। जेव्हा कुंडीत फुले उगवतात तेव्हा ते घराचे सौंदर्य तर वाढवतेच, शिवाय घरात सुख समृद्धीही आणते। ही हिरवी झाडे तुमचे झोपलेले नशीब जागे करू शकतात। तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। धन्यवाद।